कैलाश वासी सूर्यकांत सूर्यवान यशवंत निर्मळ भाऊ या एक वर्षापूर्वी त्यांना कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू आला आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असलेली सर्व सज्जन मंडळी, संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे बा, शरीर माध्यम खलु धर्म साधनम आरोग्य धनसंपदा. या जगात सर्वात अनमोल काय असेल तर ते आहे आपलं शरीर, आणि सर्वात चांगलं सहकारी कोणतं असेल तर ती आहे आपली प्रकृती. एकदा का ते तिने साथ सोडली तर ती व्यक्ती प्रत्येक नात्यासाठी ओझे ठरत असते. म्हणून प्रकृतीला सांभाळा, तिला जपा. आजच्या या जगात आरोग्याची हेळसांड करून पैसे कमावण्याचे दिवस आता संपलेले आहेत. इथून पुढे ज्याचं आरोग्य चांगलं तोच खरा श्रीमंत असंच म्हटलं जाईल. आरोग्य पैसा भरपूर आहे, पण आरोग्य चांगलं नसेल तर असल्याने पैशाचे आपण वॉचमन आहोत, हमाल आहोत, दुसरं काहीच नाही. म्हणून मी सांगतो, शरीर ओके तर ठिकाणावर डोके. एक गोष्ट लक्षात असू द्या, आपल्या वडिलांचं नाव संपत्ती आपल्याला मिळू शकते, पण आपलं आरोग्य आपलं शरीर हे आपल्यालाच कमवावं लागतं. ते काय वारसा हक्काने मिळत नाही. आतापर्यंत पैसा सर्वश्रेष्ठ होता, पण इथून पुढे ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल. आरोग्य पैसा भरपूर आहे, समृद्धी आहे, पण खाता येत नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, रोगाची आणि शत्रूची कधीही उपेक्षा करू नका, कारण तो केव्हा जोड करेल काही सांगता येत नाही. म्हणून लाईटली घेऊ नका, हा मनुष्यजन्म पुन्हा नाही. कलीचं युग चालू आहे, कोरोना एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडून मरणार, कुणी पाणी पाणी करून मरणार, कोण रोगराईने मरणार, कोण महामारीने मरणार. निष्कर्ष एकच निघतो, तो म्हणजे मृत्यू. लाजला जाणारा किंवा असायातून पाण्यातून स्वीकारला जाणारा मृत्यू. सकाळी सकाळी उमरल्या टपोऱ्या गुलाबावर तिच्या रक्षणासाठी असलेल्या काट्याने हल्ला करावा असा मृत्यू. सर्वात भयानक आणि मृत्यूचा पाय लटा लटा कापावा असा हा मृत्यू. मृत्यू हे परमसत्य आहे, मृत्यू येऊ द्या, पण कोरोना बोलू नको. कोरोनानं मृत्यूची काळ आणि वेळ सगळंच बदलले आहे. ना शेवटची आंघोळ, ना नवीन कपडे, ना मरणाचा दुःखद सोहळा. डायरेक्ट प्लॅस्टिक टाकी, डायरेक्ट स्मशानभूमी. ना पूजा, ना वंदना, न पाहिलेलं कधी हा अंत्यसंस्कार. सारं सारंच काही बदललं आहे, त्याचं प्रत्यंतर आपल्याला दिवस दररोज येत आहे. आशीर्वादाला नेते नाही, आशीर्वादाला नेते नाही, वरदीला पेते नाही, पाहुण्यांना फेटे नाही, दहाव्याला दुखवटे नाही. भोगतीला 25, लग्नाला 50, बंधुगिरीचा खेळ खाल्लाच. सत्संगाचे बंधार स्मशान झाले, फेसाळलेले बार. शहराच्या पोटात भीतीची सुरंग, चकचकीत बंगले वाढतात तुरुंग. प्रगतीची गाठ एवढी लूज, एकाच वादळात उतरली सूज. नवसाला भोकड नाही, जावायचा रुसवा नाही, आयर फसवा नाही. हवाय स्वप्नांचे पंख तुटले, झोपडी वारातले अंतर तुटले. घराकडे आले, घराकडे आले आतुरलेले थवे. व्याकुळ व्हायला आणखी काय हवे. यामुळं कोरोनाच्या भीतीमुळे शहरं सोडून लोक घरी आली, परंतु हा काय त्याच्यावर पर्याय नाही, हे काय त्याच्यावर उत्तर नाही. कारण जरी या ठिकाणी आला तरी स्वतःचं संरक्षण स्वतःच करणं ही काळाची गरज आहे. शासन तरी कुठं कुठं कोणाला काय काय किती मदत करणार, आणि आपण अपेक्षा तरी का ठेवावी. त्यापेक्षा स्वतः स्वतः संरक्षण करणं हे गरजेचं आहे. हे मी सांगत नाही, त्याचा इतिहास साक्षी आहे. खुदा गवाह आहे. माता सीता हिचे अंगरक्षक स्वतः श्रीपर्व राम होते, पण जेव्हा सीता हरण झालं तेव्हा कुणीच नव्हते. द्रौपदीचे अंगरक्षक 5 पांडव होते, पण जेव्हा वस्त्र हरण झालं तेव्हा कुणीच नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र होते, पण प्राण गेला तेव्हा कुणीच नव्हते. लंकेचा राजा रावण महाशक्तिशाली होता, पण जेव्हा लंका झाली तेव्हा कुणीच नव्हते. कौरवांचा सरसेनापती पितामह भीष्म इच्छावरण झाली होती, पण जेव्हा शरपंजरी पडली तेव्हा त्यांच्यावर कुणीच नव्हते. 100 पोरांचा बाप आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र हा जंगलात कुत्र्यासारखा जोडून गेला, त्यावेळी त्याच्यावर कुणीच नव्हते. वीरपुत्र अभिमन्यू हा सगळ्यांचा लाडका होता, पण जेव्हा चक्रव्यापून काढायला त्याच्यावर कुणीच नव्हते. भगवान परमात्मा श्रीकृष्ण स्वतः सुदर्शन चक्रधारी होते, पण जेव्हा बाण लागला तेव्हा कुणीच नव्हते. तेव्हा लक्षात घ्या, या जगात कुणीच कुणाचं नसतं. यासाठी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, घरातच राहा, सुरक्षित राहा. गावात किंवा गावाच्या बाहेर विनाकारण निष्कारण घोमट्यावर फिरू नका, गर्दीत जाऊ नका. सुरक्षित अंतर पाळा, प्रत्येक वेळेस हात साबणाने स्वच्छ धुवा, तोंडावर मास्क वापरा. आपण जागा, दुसऱ्याला जागा जगू द्या, जागा आणि जगू द्या, कारण हा मनुष्य जन्म पुन्हा नाही. अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली भोवर पाचोरे आणि हिंगे या परिवाराच्या वतीनं. ओम शांती, ओम शांती. सर्व दुःखात अंतकरणानं उपस्थित सर्व आलेले आमच्या या निर्मळ परिवाराच्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि पिंपरी पंचक्रोशातून आलेले आमचे
डॉक्टर नवनाथ निर्मळ यांचे सर्व मित्र परिवार आणि गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी. खरं म्हटलं तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी दुःख वाटतंय. गेले भाऊ आमचे वर्ष झालंय, कारण अत्यंत संयमी आणि स्वच्छ अंतकरणाचं व्यक्तिमत्व. खरं म्हटलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 35-40 वर्ष शिक्षण संस्थेमध्ये सेवा केली आणि सेवा केल्यानंतर ते रिटायरमेंट झाले. खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन परिपूर्ण असं कुटुंबाकरता मिळेल असं वाटलं होतं. काम काही नसे ना का, परंतु कुटुंबाला मार्गदर्शन असावं आणि म्हणून बहूंची आठवण येणं साहजिक आहे. बहू असतील, मिरावणी असतील, त्यांचा नाणे आमचा जवळून काही दिवसापूर्वी संबंध आला. तो म्हटलं तर आमचे आदरणीय, ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, असे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज चौधरी आणि साई वीरभद्र उपासनी महाराज दिंडी सोहळा, आणि त्या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून भाऊंचा आणि वहिनींचा जवळून संबंध आला. खरं म्हटलं तर परमार्थ कसा करावा हे भाऊपासून वहिनीपासून शिकलं पाहिजे. एवढा आर्थिक कुटुंबाची सुबत्ता असतानाही एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व, कुठलाही अभिमान नाही, गर्व नाही, ते पायी दिंडीमध्ये आमच्या बरोबर असायचे. दिंडीमध्येही आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन त्यांचं व्हायचं आणि आम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्या घरी यायचो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून, मग ते राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, त्या त्या वेळेस नक्कीच भाऊंचं मार्गदर्शन असं आम्हाला मौलिक असायचं. असे भाऊ आपल्यातून गेले, मी वेळ आपला घेत नाही. मलाही अत्यंत दुःख वाटतं या परिवाराविषयी. भाऊ त्यांचं उर्वरित आयुष्य खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं गेलं असतं, परंतु दैवाची साथ नाही. जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे भाऊ गेले, देवांना सुद्धा ते आवडले, म्हणूनच भाऊंना का एवढं आयुष्य दिलं असावं असं मला वाटतं. साहजिक भाऊ गेल्यानं त्यांचा परिवार, आमच्या वहिनी मेरा वहिनी असतील, त्यांच्या मुली असतील आणि एक उत्तम असा मुलगा डॉक्टर नवनाथ निर्मळ यांना साहजिकच या परिवार दुःख वाटणं साहजिक आहे. कारण ही मोठी वस्ती आणि ह्या मोठ्या वस्तीमध्ये त्यांचे भाऊंचे पुतणे असतील, बंधू असतील आणि स्वतःचं कुटुंब असेल, एक या ठिकाणी उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केलं. म्हणून भाऊ आज आपल्यातून आपल्यात नाही म्हणून आम्हाला दुःख वाटतं. मी उपस्थित सर्वांच्या वतीनं, आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं आणि विशेषतः आमच्या दिंडी सोहळ्याच्या वतीनं आणि पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं भाऊंना या निमित्तानं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आज या ठिकाणी आदरणीय कीर्तनकार शारदाताई उत्कृष्ट असं थोडक्या वेळामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगावरती त्यांनी अतिशय गोड असं मार्मिक निरूपण केलं. मी त्यांचेही आमच्या पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या निर्मळ परिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्यांना सातसंगत देण्याकरता अनेक गावातून आलेले बहिणी मंडळ, त्यामध्ये गुणीजन मंडळी आणि मृदुंगाचार्य हार्मोनियम वादक असे सर्व मंडळी अतिशय चांगल्या प्रकारचे सत्संगत आपण सर्वांनी दिली, म्हणून मी उपस्थित सर्व बहिणी मंडळाचं आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो. त्यामध्ये विशेषतः आमचे चिंचपूरचे सर्व गुणीजन मंडळी, पाहिल्यानंतर मला आनंद वाटला. आपण आमंत्रण दिल्यानंतर काहीही असो पण सर्व मंडळी अतिशय प्रेमभावानं उपस्थित राहतात, म्हणून तुम्हाला प्रथमतः मी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर आलेले आता मला या ठिकाणी सांगता येणार नाही, चोळकेवाडी असतील, आमच्या पिंपरी गावातील असतील, पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ,
आमचे हरिभक्त परायण अजून महाराज चौधरी जोगळे महाराज आधी करून सर्व मंडळी उपस्थित सर्व भजन्यांचे मी सूर्यभान निर्मळ तथा आप्पा आज आपल्यातून जाऊन एक वर्ष झालेलं आहे. अतिशय त्या ठिकाणी त्यांचा आता उल्लेख केला की त्या ठिकाणी त्यांनी माणसं जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी जीवनामध्ये केलेलं आहे आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये एक प्रामाणिकपणे सेवा केली आणि त्याचंच फळ त्यांच्या सर्व कुटुंबाला मिळालेलं आहे. परंतु आत्ताच ताईंनी त्यांच्या वाणीतून सांगितल्याप्रमाणे की देह हा नाशिवंत असतो आणि तो जाणारच, म्हणून त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियावर जो काय दुःखाचा आघात झालेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्तीबुद्धी परमेश्वराने त्यांना द्यावी अशा प्रकारची श्रद्धांजली आमचे घिगे परिवार आणि श्री धर्मनाथ विद्यालय यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. हॅलो, रामकृष्ण हरी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. आदरणीय वैकुंठवासी सूर्यभानांना आपल्यात नाही एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांची तळमळ, त्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास आणि एक निखळ खळखळीत स्वच्छ पाण्यासारखा आरसा, अतिशय गोड व्यक्तिमत्व, ऐका ऐका दोन मिनटं ऐका, निर्मळ स्वभावाचे, त्यांचं आडनावही निर्मळ आहे, सूर्यासारखे तेजस्वी विचार होते त्यांचे, प्रकाशमान राहणारे विचार होते त्यांचे, म्हणून नावही सार्थक झालं सूर्यभान पाटील. ज्यावेळेस डॉक्टर साहेब आणि त्यांचे बंधू दत्तात्रय हो, त्यांच्या असणाऱ्या पत्नी मीराबाई पुण्याला होत्या, मला जेजुरकर भाऊंचा फोन आला होता. एक तुम्ही नंतर करा होते, बसा खालती, नंतर करा, नंतर करा, हा ना. म्हणून या ठिकाणी मी एकच मिनटं तुमचा घेतोय. आमच्या दिंडीमध्ये हे दोघंही तापत्यात जोडीना होते आणि वीरभद्र साई उपासनी बाबांच्या दिंडीमध्ये सातत्याने असणारी वारी त्यांनी केली. मग आळंदी असेल, पंढरपूर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, वारकऱ्यांच्या समवेत गात जागा एक खळखळीत असणारा स्वच्छ मनाचा तारा आपल्यात नाही आहे. खरं परिवाराला दुःख होईल असं नाही, आम्हा सर्वांना असणारा दुःख झालेलं आहे. ज्यावेळेस बातमी कळाली त्यावेळेस असणारे हसणारे खेळणारे डॉक्टर साहेब, एकदम हसून खेळून बोलणारे महाराज, तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही फक्त मला सांगा. तुम्ही त्या आक्कासुद्धा असणारे अतिशय नम्रपणे सांगायचे महाराज आमचे आणि आम्ही महाराजांचे आहोत. म्हणून अशी व्यक्तिमत्व आपल्यातून गेलेली आहे. मी एकच सांगेल भगवंताला, हे भगवंता आज बरोबर 12 वाजता त्यांचं मार्गक्रमण होत आहे ना आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने, तर भगवंता साईनाथा गंगागिरी महाराज नारंगिरीजी महाराज तुमच्या पायाजवळ जागा आमच्या हरिभक्तीपरायण सूर्यभान तात्यांना द्या, हीच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. तसेच या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे असणारे सोनवणे पाटील कॉन्स्टेबल तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सुरेखाताई टेके भागवताचार्य तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. बरेच महाराज मंडळ या ठिकाणी आहेत, दोन दोन शब्द बोलतील. सर्वांनी फक्त 1-10-15 मिनटं थांबायचं आहे आणि नंतर भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. रामकृष्ण हरी. हा पटापटा धन्यवाद. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आज जरी श्रद्धांजली असली तसं तुम्ही एवढे संत या ठिकाणी आलेले आहात. मान्य कैलासवासी सूर्यभान पाटील निर्मळ हे माझे बालपणचे परम मित्र, ते माझ्यापुढे एक वर्ष शिकत होते.
परंतु अतिशय मितभाषी आणि खूप सुस्वभावी हा माणूस आमच्यातून चालता बोलता गेला. असो या कोरोनाने अनेकावर ही संकट आणली, परंतु सूर्यभान पाटील हे वेगळे भावले आम्हाला. ताईंनी पोपचे ताईंनी कीर्तन अगदी त्यांची सार्थ वर्णन केलं आणि त्यांची महत्व आपल्या डोळ्यासमोर सांगितली. या निमित्तानं माननीय टेकेताई पण आले, टेके महाराज आले. आमचे चौधरी महाराज तर नेहमी पिंपरीतच असतात. त्यांचे पदस्पर्श या भूमीला लागले आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली. मी माझ्या घोरपडे परिवाराच्या वतीनं, माझ्या जिरज शेतकरी संघटना निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीनं मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्या अशा थोर विभूतीला ईश्वराने आपल्या पदस्थानी अरस्थान द्यावं आणि ध्रुव ताऱ्यासारखं चमकावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. एकच छोटासा प्रसंग. मी एक्झामिनर म्हणून त्यांच्याकडे आलो राहत्याला आणि ते लॅब अटेंडंट होते. आणि लॅब अटेंडंट होते म्हणून मी आपल्या प्रिय मित्र आहे म्हणून मी असे अवघड 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 सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि क्लोरीन ह्या वायूचे सेट मांडायला सांगितले. मी म्हटलं हे नक्की चुकते, परंतु अक्षरशः त्या माणसाने इतकी त्या प्रयोगांची मांडणी केली की शिक्षक सुद्धा एवढी मांडणी करू शकणार नाही. ताई इतका बुद्धिवंत सुद्धा माणूस होता, म्हणजे कामामध्ये फार परफेक्ट आणि प्रॉम्प्ट होता. आणि मग मी त्यांची वाखाणणा केली, इतकं परफेक्ट तुम्हाला कसं माहिती, म्हणजे डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार. आणि माझ्या आधी सर्व रसायनं मांडून ठेवलेली, क्लोरीन जवळ क्लोरीन तयार करण्याची रसायनं, ऑक्सिजन जवळ ऑक्सिजनची रसायनं, संपूर्ण रसायनं व्यवस्थित मांडून ठेवल्यानंतर हे ज्ञान इतकं प्राप्त, नुसतं कंपाऊंडर ज्ञान घेऊ शकतो का? परंतु घेतो. खरोखर कंपाऊंडर सुद्धा डॉक्टर इतकं ज्ञान घेतो हे मला आमच्या सूर्यभान भाऊंनी दाखवून दिलं. अक्षरशः मी परीक्षा घेण्याचं टाळलं, ही मुलं परफेक्ट असणारे, सरळ उत्तरपत्रिकेवर सह्या करून तुम्ही मार्क लिहून टाका. सूर्यभान भाऊंना म्हणलो, सगळे मुलं 30 पैकी 25, 27, 28 असे मार्क्स मिळवणारी मुलं, म्हणजे खरोखर थोर शिक्षक होता. अशा थोर शिक्षकाला मी माझ्या घोरपडे परिवाराच्या वतीनं, माझ्या संघटनेच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर संयोजक नियोजन करा. धन्यवाद. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधू संन्यास योगम मुखे इष्य वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूपम. मित्र हो, उशीर फार झालेला आहे. बाकीच्या वक्त्यांनाही काही बोलायचं असेल, जे बोलले त्यांनी बराच वेळ घेतला. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, पण या माणसाविषयी एकच सांगतो की ज्या कर्मवीर अण्णांनी की वटवृक्ष वाढविला आणि त्या कर्मवीर अण्णांचे खऱ्या अर्थाने शिष्य ठरले हे या निश्चित रूपाने त्यांच्या श्राद्धाच्या निमित्ताने मी सांगतो. एवढा सोज्वळ माणूस, अतिशय त्यांची पोस्ट काय फार मोठी नव्हती, परंतु त्यांचं मन फार मोठं होतं आणि अतिशय मोठ्या मनाचा माणूस आपल्यातून जाऊन आज एक वर्ष झालं. दुर्दैवाने आपल्याला सर्वांना त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आलं नाही, परंतु श्राद्धासाठी संत महंत साधू संत आपण सर्वजण उपस्थित राहिला. मी सर्वांचे निर्मळ परिवाराच्या वतीने शतश आभार मानतो. आणि या ठिकाणी आदरणीय कैलासवासी सूर्यवाद दादांना श्रद्धांजली समर्पित करतो. अखिल भारतीय महाराष्ट्रातील संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतो. आपणा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली समर्पित करतो. आणि या ठिकाणी फोपशेताई आल्या. खऱ्या अर्थाने मला ताई जास्त वेळ कीर्तन श्रवण करता आलं नाही, परंतु अगदी थोडक्यात जे श्रवण केलं, खऱ्या अर्थाने तुम्ही बुद्धिमान आहात की अतिशय सूर्यभान भाऊंची बाजू, सूर्यभान भाऊंचं आयुष्य अतिशय उत्कृष्टरित्या मांडलं, समाजापुढे हुबेहूब सूर्यभान भाऊ उभे केले. आपलेही निर्मळ परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय हरी. आज या ठिकाणी आमचे मेवणे कैलासजी सूर्यभान यशवंत निर्मळ यांना जाऊन एक वर्ष झालं. त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. खरोखर आता त्या महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या मौतीला आपल्याला येता आलं नाही, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला आपल्याला येता आलं नाही, कारण तो प्रसंग तसा होता. खऱ्या अर्थाने जे काही आमचे दादा त्यांच्याबद्दल आपण जे काही वर्णन केलं, खरोखर एका वेगळ्या अर्थाने मी असं सांगू इच्छितो की जवळजवळ 45-46 वर्षापासून त्यांचा आणि माझा संपर्क आला. मी त्यांच्याकडे निरीक्षण करत होतो, त्यांचे एक एक भाऊ जात होते, परंतु त्या संपूर्ण कुटुंबाला ते अशा प्रकारे एक आधारस्तंभ होते की त्यांनी हे संपूर्ण कुटुंब आपल्या त्या पुतण्यांना एका विचाराने बरोबर घेऊन एक कुटुंब या ठिकाणी अशा प्रकारे स्थापित केलं की या पिंपरी
निर्मळ मध्ये त्यांचं नाव खऱ्या अर्थाने जे योग्य आहे जे त्यांच्या कर्तृत्वाचं देणं आहे त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. खरं म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये कीर्तनकर भाईंनी जे सांगितलं त्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जो काही विचार अंगी बाळगला तो म्हणजे दिंडीला जाणं, भजन कीर्तन करणं. कारण असेच एकदा निमगाळीला माझी आणि त्यांची भेट झाली, त्यावेळेला ते दिंडीमध्ये चालले होते. त्यावेळेला मी त्यांना बोललो का मला नाही तुम्ही सांगितलं, ते म्हणे आहो पुढच्या वर्षी तुम्ही आणि मी आपण बरोबर दिंडीला जाऊ. पण तो योग आला नाही. खऱ्या अर्थाने खरोखर निर्मळ माणूस नावाने ही सूर्यभान ही व्यक्ती आपल्यातून निघून गेली. आमच्या कडलक परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. सकल तीर्थाची धुरे सी एका माता पितरे तया सेवे सिकीर शिरले लोमे की जे. या ठिकाणी आमचे तात्या सूर्यभान तात्या यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी ही मांदियाळी, संतांची मांदियाळी याच ठिकाणी जमली. यावरून असं निश्चित होत आहे की जरूर त्यांनी परमार्थ केला. जी व्यक्ती जात असतानाही परमार्थ होतो, जिवंत असतानाही परमार्थ होतो, त्यांच्या जन्मताही परमार्थ होतो आणि मेल्यानंतर सुद्धा परमार्थ तो खऱ्या अर्थाने धन्य आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सुंदर असा कीर्तन सोहळा झाला त्याबद्दल मलाही खरोखर आनंद आहे. कारण आमचे वडील आणि ते माऊस भाऊ होते, म्हणून या कुटुंबाशी संबंधित असताना बऱ्याच वेळेस यांचा संबंध आला. ज्या ज्या वेळेस मला येण्याचा संबंध आला त्यावेळेस या कुटुंबातील पहिले तीन भाऊ त्यांच्यामध्ये अगोदर निघून गेले आणि त्या तीन भावांवर राहिलेली त्यांची जी मुलं आहेत उत्तम भाऊ असतील, प्रदीप असेल किंवा विशाल भाऊ असतील, त्यांची मुलं नवनाथ असतील किंवा दत्तात्रय असतील, या सर्व कुटुंबांना किंवा त्या तीन भाऊजांना आधार देण्याचं काम हे आमच्या तात्यांनी केलं. खऱ्या अर्थाने त्यांचं वय लहान होतं, परंतु लहान वय असताना सुद्धा एवढ्या कुटुंबाला आधार. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा सांभाळला का नातलगातील नातेसंबंधातील जे काही कार्यक्रम असतील एकटे स्वतः आमच्या तात्यांनी ते ॲडजस्ट केले. माऊस भावांचे असतील, बहिणींचे असतील, मुलींचे असतील, सर्व कार्यक्रम ते त्यांनी सांभाळले. त्याच पद्धतीनं त्यांची बहीण निमगाव जाळी येथील आमची लहान आत्या या आत्याच्या मुलांचा सांभाळ, मुलांचं संगोपन, त्यांच्या मुलींचे लग्न, त्यांच्या मुलींचा सांभाळ, त्यांची देवाणघेवाण ही सर्व जबाबदारी आमच्या तात्यांनी सांभाळलेली आहे. उशीर झालेला आहे हे मी जाणतोय गाड्या, परंतु या ठिकाणी तुम्ही आम्हाला दोन दोन मिनटं बोलण्याचा चान्स दिला ना. किती मिनटं? दोन मिनटं. कीर्तन किती मिनटाचं असतं? दोन मिनटाचं. मग दोन मिनटं केवढे हे तुम्ही जाणून घ्या. तरी पण जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही घेणार. कारण मला आज तुम्हाला सांगू का मी असा धर्मसंकटात होतो. आज दिंडीचं प्रस्थान आहे 11 वाजता. मग आता किती वाजले? मग आता हे महाराज लबाडे का खरे? मग पण विराज नाही. आमचे भाऊ पण येणार होते या ठिकाणी कार्यक्रमाला, परंतु मी असा विचार केला का आमचे गोपीनाथ भाऊ असतील, उत्तम भाऊ असतील, विशाल भाऊ असतील, नवनाथ भाऊ असतील, दत्तू भाऊ असतील, हे म्हणते महाराज इथून मला लय गोड बोलत होते, लय गोड बोलत होते. शेवटी आमच्या वडिलांच्या आमच्या तात्यांच्या अंतविधी दिला पण नाही, दशक्रिया विधीला पण नाही, श्राद्धाला पण नाही. काय संबंध राहिला सांगा ना, माझा इथं येण्याचा काय संबंध राहील? संबंध राहू राहणार नाही. म्हणून कळकळ केली आणि धावपळ करीत या ठिकाणी आलो. एकच सांगता येईल गाड्या, या विश्वामध्ये या जगामध्ये एवढं मोठं संकट आलंय आणि अजून संकट टळलंय असं मनात आणू नका. मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. या सृष्टीमध्ये काही गोष्टी अशाश्वत आहे, काही गोष्टी शाश्वत आहे, काही गोष्टी अशाश्वत आहे, काही गोष्टी शाश्वत आहे, काही निश्चित आहे, काही अनिश्चित आहे, काही घडतील काही घडणार नाही, पण मृत्यू मात्र कधीही टळणार नाही. मृत्यू मात्र कधीही टळणार नाही.
तो कोरोनाच्या संकटात येऊ शकतो, युद्धाच्या संकटात येऊ शकतो, महामारीच्या संकटात येऊ शकतो. हाणामारीमध्ये कोणी सोडवेल, महामारीमध्ये कोणी सोडील, पण महामारीमध्ये कोणीच तुम्हाला सोडवणार नाही. ही महामारी, या महामारीमध्ये आपण वाचलो त्या पांडुरंग परमात्म्याची आपल्यावर कृपा झाली आणि त्यांच्या कृपेमुळे आज आपण या धर्ममंडपात आत्ताच्या क्षणापर्यंत जिवंत राहिलो हेच त्या भगवान परमात्म्याचे आभार मानणं गरजेचं आहे अतिशय. आणि इथून पुढे कोणत्या क्षणाला आपण जाऊ हे सांगता येत नाही. अरे को रोना, को म्हणजे कोण, रोन रोना म्हणजे रडणार, कोण कोण रडणार, कोरोनाच्या कारण कोण कोण रडलं, मावशी रडली, आत्या रडली, मामी रडली, बहीण रडली, अक्का रडली, ताई रडली, सगळे रडले, भाऊ रडला, भाऊ काका रडला, मामा रडला, तात्या रडले, सगळेच रडली, सगळे कोरोना. कोरोनाचा दुसरा एक अर्थ असा आहे कोरोना. अरे मग संकट येणार आहे, मृत्यू येणारच ना, मग काहीतरी करा ना, मग हरिपाठ करा ना, मग काहीतरी काकडा करा ना, भजन करा ना, नामस्मरण करा ना, त्याच्यातून तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. आणि जाणार तर सगळेच आहे, काय जाणार सगळेच आहे. काही म्हणते मग माळकरी मारा त्या, कीर्तनकारही मारा त्या, टाळकरी मारा त्या, आणि गाणारे एवढे किती सुंदर जरी असले, किती सुंदर चाली होणारे असले तरी मरणारच ना. पण हे कड्या ज्या टायमाला तुम्ही माळकरी न होता मरणार आहे, हा भजन न करता मरणार आहे, त्या टायमाला तुम्हाला न्यायला यमदूत येणार आहे, आणि ज्या टायमाला आम्ही मरणार आहे आम्ही म्हणजे भजन करणार आहे सगळेच. त्याच्यावर तुम्ही पण सुद्धा आहे ना, सगळे भजन करणारे, नामस्मरण करणारे, ज्या टायमाला मरणार आहे त्या टायमाला त्यांना विष्णूची दूत न्यायला येणार आहे. यमदूत त्रास देतात आणि विष्णूदूत आपली सेवा करतात, हा भक्ताचा फरक आहे. म्हणून कधी कोरोना येईल, कधी युद्ध संकटामध्ये आपल्या जाण्याची वेळ येईल हे सांगता येणार नाही. म्हणून एक काम करा, सर्वांनी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा, सर्वांनी भजन करा, सर्वांनी कीर्तन करा, सर्वांनी भगवान परमात्म्याचं आठवण करा. आणि म्हणून जाता जाता एक सांगतो, शेवटच्या क्षणामध्ये एक वाक्य महत्त्वाचं सांगतो. देवाची सेवा केल्यानंतर आईबाप भेटतीलच हे सांगता येत नाही. देवाची सेवा केल्यानंतर आईबाप भेटतील हे सांगता येत नाही, पण आईबापांची सेवा केल्यानंतर निश्चित भगवान परमात्मा भेटायला येतो आणि तो आपल्या आज्ञेप्रमाणे वागतो, हा महत्त्वाचा मुद्दा सांगतो शेवटचा. आणि आमच्या तात्यांना गोड गोड अशी कोटी कोटी असे आदरांजली सदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. तसंच आमच्या या ठिकाणी असतील त्या राहिलेल्या काकू असतील किंवा आमचे हे उत्तम भाऊ असतील किंवा प्रतिभाऊ असतील, गोपीनाथ भाऊ असतील, नवनाथ भाऊ असतील, दत्तूभाऊ असतील, यांना सर्वांना एक विनंती माझी शेवटची एक विनंती आहे. जाऊ द्या, ताते गेले, दादा गेले, आमचे नानं गेले, राहिले जातील, परंतु आपलं जे माऊस भावाचं जे प्रेम आहे हे आता प्रेमासच टिकून ठेवा. आणि काही कार्यक्रम असला तर निरोप देण्याचा प्रयत्न करा. अरे किती वाईट वाटतं रे, या कुटुंबावर एवढं प्रेम केलेलं असताना सुद्धा आपला मोबाईल नंबर त्यांच्याकडे नाही, त्यांचा नंबर आपल्याला नाही. पण मी भाग्यवान समजतो का शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी तात्याच्या मी हजर राहिलो ही सगळ्यात मोठा महापुण्यवान मी स्वतःला समजतो, स्वतःला धन्यवाद समजतो. आणि या ठिकाणी तात्यांना एक आदरांजली देतो. आणि पुन्हा एकदा त्या कोणी बोलणार आहे का बोलायचं आहे का, हा अजून एक महाराजांना बोलायचं आहे, दोन मिनिटांमध्ये ते बोलतील. ऐका गाड्या, उशीर झाला, भूक लागली, ऊनही भरपूर झाला, ठीक नाही हे बा. आजचा कार्यक्रम जो आहे ना पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, स्मरण करणं गरजेचं आहे गाड्या, पुन्हा हे स्मरण होणार नाही गाड्या. म्हणून फक्त महाराजांना बोलायचं आहे, बोल द्या, त्याच्यानंतर आपल्या सर्वांना भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वविष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्ती नमामी गंगा गिरी योग्य राजम. आज या ठिकाणी मी तुमचा जार वेळ घेणार नाही. आमचं एक ऋण आहे आमच्यावर असणारे वैकुंठवासी कैलासवासी श्रीवंत पटेल यशवंत निर्मळ हे आमच्या पायदिंडी सोळा श्री क्षेत्र चिंतपूर तर श्री क्षेत्र सरला बेट असा असणारा आमचा दरवर्षी असणारा पायदिंडी सोळा. आणि या पायदिंडी सोळ्याचे आमचे मुक्कामाचं ठिकाण असणारे आमचे अन्नदाते आमच्या मंडळा म्हणजे दिंडी परिवारातील असणारे आमच्या असणारे ज्येष्ठ हरिभक्तपरायण आमचे गणपतदादा पाटील दिघे यांचे नातीचे ते सासरे. आणि असा हा आमचा पायदिंडी सोहळ्याचा हा ऋणानुबंध आहे. आणि आमच्यावर ह्या दादांचे आज 9 वर्ष आमच्या दिंडीची ती सेवा करतात. म्हणून आमच्या पायदिंडी सोहळ्याच्या परिवाराजवळ त्यांचं खूप मोठं ऋण आहे. आणि त्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, फक्त आम्ही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकतो एवढंच आमचं हातून फक्त कर्तव्य. आणि भगवंताचं नामस्मरण पूजन घडो आणि अशी त्यांच्या हातून त्यांच्या कुटुंबाकडून असणारे आमचे असणारे डॉक्टर नवनाथ पाटील ह्या पिता पुत्रांनी ह्या परिवारांनी खूप अशी परमार्थाची सेवा केली. आणि त्या
सेवेतून त्यांना उत्तम स्थान प्राप्त हो अशी आमच्या सर्व पायदिंडी सोळा परिवाराच्या वतीनं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अर्पण करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. उपस्थित सर्व नातेवाईक तसेच येथील ग्रामस्थ हबब आपल्या शारदाताई खोपसे आणि इतर महाराज, मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे, तरी संपूर्ण वर्षभर या कुटुंबाला दुःखात साथ जल्दी जल्दी दिली. मी या कुटुंबाचा घटक म्हणून सर्वांचे आभार मानतो. मामा गेल्याचं दुःख आम्हाला पण आहे. मामांनी माझ्या पाठीशी सदैव हात ठेवलेला होता. मामा गेल्यामुळे माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी तयार झालेली आहे. तरीसुद्धा मी उपस्थित सर्वांचे निर्मळ कुटुंबाच्या वतीने आणि स्वतः माझ्या डगळी कुटुंबाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. सर्वांनी कृपया बसायचं, जाण्यासाठी उभं राहायचं आणि भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. हॅलो.